तर भावना नमस्कार, जय शिवराय। माझे नाव संकेत, पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भावनो, 2 दिवसांनी रामनवमी आलेली आहे, तर त्याच निमित्ताने आजचे आपली बॅनर डिझाईन ट्युटोरियल असणार आहे, ज्यात आज मी तुम्हाला रामनवमीनिमित्त सिंगल फट बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे। भावनो, या ट्युटोरियलमध्ये नेहमीप्रमाणे 2 पद्धतीने ही डिझाईन मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे। एक म्हणजे मॅन्युअली, ज्यामध्ये आपण PNG बॅकग्राऊंड सगळं 1 बाय 1 ॲड करत असतो, कुठे काय चेंज करता येईल ते सांगत असतो। त्याचबरोबर दुसरी पद्धत म्हणजे आपली PLP डिझाईन, जी की फक्त तुम्ही पिक्सल लॅबमध्येच क्रिएट करू शकताय। तर भावनो, कशाप्रकारे ही डिझाईन तुम्हाला क्रिएट करायची, काय काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येणार आहे, यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन एवढ्यामध्ये पुढे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भावनो डिझाईन क्रिएट करताना तुम्हाला पुढे कोणता प्रॉब्लेम येणार नाही। भावनो, ही डिझाईन क्रिएट करण्यासाठी जे पण मटेरियल रिक्वायर्ड आहे, त्याचबरोबर जी PLP फाईल आहे, त्या दोन्ही फाईलची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। त्यावर क्लिक करून झिप फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। पण भावनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढ्यामध्ये पुढे 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भावनो दोन्ही पासवर्ड तुम्हाला भेटून जातील। भावनो, पुढे ट्युटोरियलला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती की जर हे ट्युटोरियल, ही बॅनर डिझाईन जर तुम्हाला आवडली, तर भावनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भावनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल, तर भावनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भावनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला भावनो, कोणत्याही टाईम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूयात। ओके, तर भावनो बॅनर डिझाईन करण्यासाठी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन केल्यानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे 2 पद्धतीने ही बॅनर डिझाईन मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे। एक म्हणजे मॅन्युअल, ज्यामध्ये 1 बाय 1 जे मटेरियल PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ते ॲड करून एक डिझाईन करून मी तुम्हाला दाखवत असतो, आणि दुसरी म्हणजे आपली PLP डिझाईन। तर भावनो दोन्ही डिझाईन्स मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सर्वात आपण आधी मॅन्युअल पद्धत फॉलो करूयात, त्यानंतर PLP डिझाईनमध्ये काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेन। तर भावनो सर्वात आधी इथं लेअरवर यायचं आहे, इमेज साईजवर क्लिक करायचं आहे, आणि भावनो 3000 × 3000 ही कॅनव्हास साईज इथे तुम्हाला सेट करून घ्यायची। जस्ट ओकेवर क्लिक करा, कॅनव्हास साईज इथे आपली सेट झालेली। त्यानंतर 1 बाय 1 सगळं मटेरियल बॅकग्राऊंड PNG हे आपल्याला ॲड करायचे। त्यासाठी सिम्पल प्लसवर तुम्ही क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर भावनो मटेरियल फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यावर क्लिक करून मटेरियल फाईल त्याचबरोबर PLP फाईल दोन्ही फाईल्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर मटेरियल फाईलमध्ये एवढं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे। सिम्पल सर्वात आधी बॅकग्राऊंड आपल्याला ॲड करायचं आहे, सिम्पल बॅकग्राऊंडवर सिलेक्ट करा, ओके करा। त्यानंतर जस्ट इथे लेअरवर या आणि रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून याची जी 75 वेट आहे ही 100 सेट करा, जेणेकरून भावनो पूर्ण कॅनव्हासला आपलं बॅकग्राऊंड इथे सेट होणार आहे। त्यानंतर जस्ट लेअरवर क्लिक करून इथे लॉक करा। आता भावनो या बॅकग्राऊंडमध्ये काय काय ॲडिशन आहे हे तुम्ही बघून घ्या। सर्वात आधी म्हणजे आपलं बॅकग्राऊंड बघू शकताय, पूर्णपणे भगवं बॅकग्राऊंड इथे आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर बॉटम साईडला डार्कमध्ये राम मंदिराची थीम आहे, राईट साईडला एक ब्रश PNG तुम्हाला दिसत असेल, सेंटरला फ्लॅग आहे, आणि भावनो पूर्ण बॅकग्राऊंडवर श्रीराम श्रीराम हे टेक्स्ट आपण बॅकग्राऊंड टेक्स्ट म्हणून ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर लेन्स फ्लेअरसुद्धा तुम्ही बघू शकता, ज्याला तुम्ही पार्टिकल इफेक्ट म्हणत असाल, बोके इफेक्टसुद्धा आपण त्याला म्हणत असतो, आणि वरती थोडा गॅप आहे, जे आपलं बॅकग्राऊंड टेक्स्ट आहे ते तुम्ही बघू शकता। सर्वात टॉपला एक लाईन तिथे मी सोडलेली। तर भावनो हे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे, हे सर्वात आधी इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड केल्यानंतर सर्वात आधी जी प्रभू श्रीरामाची PNG ही सिम्पल तुम्ही इथे ॲड करा, सर्वात आधी सिलेक्ट करा, पुन्हा रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून 75 × 100 करा, ओकेवर क्लिक करा, आणि लेअर जस्ट इथे लॉक करा। आता भावनो खालून तुम्ही बघू शकता एक प्रॉपर ब्लॅक शॅडो इफेक्ट या फोटोला ऑलरेडी मॅच होतो आहे, जेणेकरून भावनो या PNG किंवा या फोटोला तुम्हाला कुठलाही चेंज करण्याची गरज नाही, जस्ट इथे ॲड करायचे आणि ऑटोमॅटिकली आपल्या बॅकग्राऊंडला तो फोटो परफेक्टली मॅच होणार आहे। एकदम परफेक्ट फोटो आहे, हाच फोटो या डिझाईनला तुम्ही यूज करा असं माझं सजेशन असणार आहे। आता भावनो एवढं झाल्यानंतर वरती जी आपण एक लाईन सोडली होती बॅकग्राऊंड टेक्स्टची, त्यामध्ये आपल्याला तोरण PNG ॲड करायची, सिलेक्ट करा आणि 100 याची विड्थ सेट करून पुन्हा एकदा लेअरवर क्लिक करून लॉक करा। आता बघू शकता तुम्हाला त्याचा यूज कळला असेल, पूर्ण त्या एका लाईनमध्ये हे
हे तोरण इथे आपण बारीक साईजमध्ये बसवलेलं आहे, जेणेकरून बहुनो तोरणच्या लगेच खालून आपलं बॅकग्राऊंड टेक्स्ट इथे चालू होत आहे. तर बहुनो अशा प्रकारची माझी कन्सेप्ट असणार आहे. आता बहुनो एवढं केल्यानंतर सर्व आपलं पीएनजी बॅकग्राऊंड इथे ॲड झालेलं आहे. आता आपलं टेक्स्ट पार्ट इथून पुढे स्टार्ट होतो आहे. सर्वात आधी बहुनो जे आपलं मेन टेक्स्ट असणार आहे म्हणजे रामनवमी उत्सव, ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. जस्ट लेअरवर क्लिक करून मेन टेक्स्ट लेअर तुम्ही सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करा, त्यानंतर पुन्हा एकदा 100 याची साईज तुम्ही सेट करा. आता बघून मेन टेक्स्टमध्ये सर्वात आधी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग फॉन्ट इथे आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्याचबरोबर त्या फॉन्टला बघू शकताय कशाप्रकारे साईज छोटी मोठी करून प्रॉपर ॲडजस्टमेंट इथे मी प्रोव्हाइड केलेली. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रॉप शॅडोसुद्धा या टेक्स्टला मी अप्लाय केलेली आणि बेवल इफेक्ट तुम्ही बघू शकताय. व्हाईट आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन क्रिएट करून बेवल इफेक्टसुद्धा या टेक्स्टला इथे मी प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून म्हणून एकदम कडक असा लुक आपल्या बॅकग्राऊंडवर या टेक्स्टला इथे प्रोव्हाइड झालेलं आहे. तर भाऊनो हेच टेक्स्ट या डिझाईनसाठी तुम्हाला यूज करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात टॉप साईडला आपण स्लोगन टेक्स्ट ॲड करत असतो. तुम्हाला माहिती आहे सिम्पल ती स्लोगन टेक्स्ट पीएनजीसुद्धा फाईलमध्ये भेटून जाणार आहे. सिम्बल सिलेक्ट करा आणि 100 याची वीट सेट करून लेअरवर क्लिक करून इथे लॉक करा. आता भाऊनो इथे बघू शकताय एक स्लोगन टेक्स्ट इथे आपण क्रिएट केलेलं आहे, त्याला इटॅलिक लुक देऊन वरती बघू शकता शिवधनुष्याची पीएनजी इथे आपण ॲड केलेली आहे, जेणेकरून भाऊनो एक कडक असा लुक या स्लोगन टेक्स्टला आणि पूर्ण जे आपण टेक्स्ट ॲड केलेलं आहे या डिझाईनमध्ये त्याला एक चांगला लुक आलेला आहे. हे जे स्लोगन टेक्स्ट असणार आहे हे ॲड जिथे तुम्हाला ॲड करायचं आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा लेअरवर क्लिक करा आणि भाऊनो जे शुभेच्छा टेक्स्ट असणार आहे बॉटम साईडला तेसुद्धा इथे आपल्याला ॲड करणं मस्ट आहे. तेसुद्धा सिलेक्ट करा, फाईलमध्ये भेटून जाईल. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पल 100 साईज सेट करून लेअर इथे लॉक करायचं. ऑटोमॅटिकली जे आपलं रामनवमी उत्सव हे जे टेक्स्ट आहे त्याच्याखाली प्रॉपर ॲडजस्टमेंटने ते टेक्स्ट तिथे प्लेस होणार आहे. तर भाऊनो हे जे 3 टेक्स्ट असणार आहे हे कंपल्सरी कुठलीही डिझाईन असो हे तुम्हाला ॲड करायचे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण भाऊनो तुम्ही बघू शकताय प्रॉपर ॲडजस्टमेंट आहे, प्रॉपर अलाइनमेंट आहे, त्यामुळेच एवढं मी तुम्हाला फोर्स करतो आहे. आता एवढं केल्यानंतर ज्या दिवशी रामनवमी आहे म्हणजेच भाऊनो 30 मार्च ही डेट पीएनजी जर तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालते. माझ्याकडून चुकून 22 मार्च इथे असं झालेलं आहे. तर भाऊनो 30 मार्च तेवढं करेक्शन एक तुम्हाला करावं लागणार आहे, नाही केली डेट पीएनजी ॲड तरी चालणार आहे. तर भाऊनो अशा प्रकारे आपली जी मेन डिझाईन होती, मेन कन्सेप्ट होती, ही इथे क्लिअर झालेली किंवा डिझाईन झालेली. आता फक्त शुभेच्छुक फोटो इथे आपल्याला ॲड करायचे आहे. त्यासाठी सिम्पल फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून शुभेच्छुक फोटो तुम्ही सिलेक्ट करा आणि भाऊनो त्याची साईज वाढवत अशा प्रकारे तुम्हाला इथे सेट करायची. माझं तुम्हाला नेहमी सजेशन असतं फोटोची साईज अशा प्रकारे ठेवायची जी तुमच्या डिझाईनच्या राईट बॉटम कॉर्नरला येईल आणि त्याचबरोबर वरतून टेक्स्टच्या खाली थोडा गॅप सोडल्यानंतर तो फोटो तुमचा ॲडजस्ट होईल, प्रॉपर सेट होईल. अशा प्रकारे तुमच्या फोटोची साईज असली पाहिजे. तर भाऊनो फोटो तुम्हाला प्रॉपरली सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता भाऊनो सर्वात आधी ही जी शुभेच्छुक लेअरची पीएनजी आहे ही सर्वात आधी इथे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे, जेणेकरून ते एक टेक्स्ट जे तुमचं क्लिअर होणार आहे त्याला तुम्हाला डबल क्रिएट करण्याची गरज नाही. जस्ट तुमचं जे नाव असणार आहे हेच तुम्हाला क्रिएट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, जस्ट एवर यायचं, प्लसवर क्लिक करायचं. तुम्हाला वाटलं श्रीलिपीचा एखादा फॉन्ट घ्यायचा तर श्रीलिपीचा फॉन्ट तुम्ही घेऊ शकताय. फॉन्ट कोणता घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगू देतो आहे. S3690 हा फॉन्ट सिलेक्ट करायचा. त्यानंतर जे पण तुमचं शुभेच्छुक नेम असणार आहे त्या नावाचा युनिकोड इथे सिम्पल तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर सिम्पल शुभेच्छुक नावापुढे ते टेक्स्ट तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाऊनो अशा प्रकारचं टेक्स्ट जे की मी आता ॲड करतो आहे हे तुमचं तिथे तुमच्या डिझाईनमध्ये दिसणार आहे. फक्त भाऊनो फॉन्ट प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे जो मी तुम्हाला सांगितलं आहे S3690. त्यानंतर नाव प्रॉपर ॲड करायचं, प्रॉपर जी शुभेच्छुक नावाची टेक्स्ट लेअर पीएनजी मी तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केलेली त्याच्यापुढे ते नाव तुम्हाला ॲड करायचं आहे. तर भाऊनो अशा प्रकारे मॅन्युअल डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकताय. ही तुम्ही आयबीस पेंट, पिक्सआर्ट, पिक्सल लॅब तिन्ही ॲप्लिकेशनमध्ये एकदम इझिली क्रिएट करू शकताय. त्यानंतर सिम्पल सेव्ह एज इमेजवर क्लिक करायचं, कस्टम क्वालिटी अल्ट्रावर सेट करून सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं आहे. तर भाऊनो ही झाली मॅन्युअल पद्धत. आता भाऊनो जी मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे ती म्हणजे PLP ची, जी की तुम्ही फक्त पिक्सल लॅबमध्येच क्रिएट करू शकता. त्यासाठी सिम्पल PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं, ओपन .PLP फाईलवर क्लिक करून वरती ब्ल्यू लाईनमध्ये जे पहिलं ऑप्शन आहे .PLP त्यावर क्लिक करून हे ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये मी दिलेली फाईल तुम्ही पासवर्ड टाकून एक्सट्रॅक्ट केले असेल ते फोल्डर सिलेक्ट करून ही PLP रामनवमी 23#1 ही डाउनलोड करून तुम्हाला ॲड करून घ्यायची. ॲड केल्यानंतर सिम्पल आता त्यावर मी क्लिक करतो, ओकेवर क्लिक करतो आहे. त्यानंतर ती PLP डिझाईन इथे आपली ओपन झालेली. मी लेअरवर क्लिक करतो, लेअरवर बघू शकताय सर्व ॲज इट इज लेअर जे मी तुम्हाला मटेरियल फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे
ते सर्व लेयर्स इथे तुम्हाला भेटणार आहे. फक्त प्री इन्स्टॉल किंवा प्री अलाइन किंवा प्री अप्लाइड जे आपण म्हणत असतो सगळे डिझाईन इथे क्रिएट केलेले. फक्त तुम्हाला चेंज काय करायचं आहे, हा फोटो चेंज करायचा आहे, त्यानंतर जे शुभेच्छुक नाव असणार आहे ते तुम्हाला चेंज करायचं आहे. पण यावेळेस शुभेच्छुक नाव चेंज करताना तुमच्यासमोर एक फायदा असणार आहे, ते म्हणजे ऑलरेडी इथं जे तुम्हाला नाव दिसतं आहे हे एडिटेड आहे, त्यावर सिंपल डबल क्लिक करायचं, नावाचं युनिकोड पेस्ट करायचा, तुमचं नाव तिथे चेंज होईल. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता मी रँडम युनिकोड टाकला आहे आणि भाऊंनो नावसुद्धा इथे रँडमली चेंज झालेलं आहे. तर भाऊंनो तुम्हाला जर करायचं असेल, नाव चेंज करायचं असेल, सिंपल त्या नावाचा शिलिपीमध्ये युनिकोड कन्वर्ट करून सिंपल हा संपूर्ण युनिकोड सिलेक्ट करून इथे पेस्ट म्हणायचं, ओके म्हणायचं, त्यानंतर डेजिग्नेशन नाव खाली ॲड करायचं असेल तर ते सुद्धा करू शकताय. फक्त दोन ब्रॅकेट जे आहे स्टार्ट आणि एंडला त्याच्यामध्येच ते तुमचं नाव आलं पाहिजे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर भाऊंनो ही झाली PLP डिझाईन. यात सुद्धा तुम्हाला जास्त चेंज करायचं नाही, फक्त डेट PNG इथे 22 ऐवजी 30 करून घ्यायचे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डिझाईन क्रिएट केल्यानंतर सेव्हज इमेजवर क्लिक करून कस्टम 12 कन्वर्ट करायचं आणि सिंपल सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून ही PLP डिझाईनसुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. तर भाऊंनो अशा प्रकारे रामनवमीनिमित्त ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकताय. भाऊंनो आपलं ट्युटोरियल इथेच पूर्ण झालेलं आहे. आशा करतो हे ट्युटोरियल, ही बॅनर डिझाईन तुम्हाला आवडली असणार. कशी वाटली ही बॅनर डिझाईन, कशी वाटली ही ट्युटोरियल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊंनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊंनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण भाऊंनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊंनो भेटू आपूच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.